भारत सरकार हे देशाचं सरकार असतं, राज्यासोबत भेदभाव करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावलेला आहे। आपण मागणी करताना साधारण जे काही नुकसान झालं असतं त्या अनुषंगानं मागणी करत असतो। किती निधी द्यायचा हा अधिकार केंद्राचा आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं। आपण मागणी करताना जे नुकसान झालं असतं त्याच अनुषंगानं मागणी करत असतो। निधी द्यायचा किती हा अधिकार केंद्राचा। एक गोष्ट खरी आहे की काही राज्यांनी न मागता तातडीची मदत म्हणून हजारो कोटींची मदत जाहीर करण्यात आली। सर्वच राज्यांच्या बाबतीत एकसारखी भूमिका केंद्रानं घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरेल। भारत सरकार हे देशाचं सरकार आहे, राज्यासोबत भेदभाव करू नये। त्यांच्या निर्णयावर त्रयस्थांना, माध्यमातील लोकांना किंवा सहकाऱ्यांना पण वाटतं की याच्यात कुठंतरी भेदभाव होतोय, तसा होता कामा नये असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे। वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे, पूर आले, प्रचंड शेतीचं नुकसान झालं आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे। परंतु काही भागात असंही झालं आहे की आज पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी तिथं ऊन पडलं आहे। काही ठिकाणी धरणं पूर्ण भरलेली आहेत आणि धरणाचंही पाणी सोडलेलं आहे, विशेषतः नांदेड आणि त्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या अशा नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्गाकडनं, लोकप्रतिनिधींकडनं, त्या त्या भागातल्या पालकमंत्र्यांच्याकडनं आणि आमदारांच्याकडनं येत असतात। त्या सगळ्या मागण्या आलेल्या आहेत, येत आहेत, त्याच्याबद्दलचे संपूर्ण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्याकडनं माहिती मागवलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः, मी, विजय वडेट्टीवार, आम्ही सगळेजण तिथं बारकाईने लक्ष ठेवून आहोत। त्याबद्दल आजपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं तेव्हापासून अशा प्रकारची संकटं आली तर त्याच्यातून पुन्हा कसं शेतकऱ्याला उभं करता येईल, पीक कर्ज, विशेषतः पीक विमा, पीक विम्याचे पण पैसे कसे त्यांना मिळून देता येतील, त्याच्याबद्दल पीक विम्याच्या अधिकाऱ्यांशी आणि कंपन्यांशी पण संपर्क साधला, त्यांनाही सांगितलेलं आहे की अतोनात नुकसान झालं, मध्ये काही शेतकऱ्यांच्या क्लिप व्हायरल झालेल्या होत्या, तो स्वतः पाण्यात उभा होता आणि तो सांगत होता की बाबा आम्ही काय आता गळफास लावून घ्यायचा का वगैरे। त्याच्यामुळं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की प्रचंड पावसाच्या पाण्यामुळं संपूर्ण जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साठलेलं असल्यामुळे आता तिथं कुठलंही दुसरं काही पाहायला मिळत नाही। त्याच्याबद्दलचे आकडे येत आहेत, ते आल्यानंतर निश्चितपणे राज्य सरकार तातडीनं निर्णय घेणार आहे, पण संपूर्ण माहिती आल्याशिवाय आपल्याला तसा प्रकारचा निर्णय घेता येत नाही। NDRFचे पण काही नॉर्म्स आहेत, SDRFचे पण काही नॉर्म्स आहेत, त्याच्याहीबद्दल आम्ही सगळे परवा दिवशी बसलो होतो, काल पण त्याच्याबद्दल बसलो होतो आणि जिथं नुकसान झालेलं आहे तिथं मात्र आग्रही मागणी ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही। मुख्यमंत्री पण म्हणले की आपण जितका लवकर निर्णय घेता येईल तेवढा निर्णय घ्यायचा। वेगवेगळे पालकमंत्री त्या त्या भागामध्ये दौऱ्यावर आहेत, आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी ते सतत आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, तिथले कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, कारण आज तिथल्या पहिल्यांदा त्या अडचणीतल्या माणसाला मदत करणं हे गरजेचं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि मी मंत्रालयामध्ये बसून हे गोष्टी सगळ्या करतो आहे आणि बाकीचे आमचे सहकारी आता धनंजय मुंडे तिकडं फील्डवर गेले होते, वर्षा गायकवाडांनी पण काही VC वर मीटिंग घेतल्या, काही तिथं शंकरराव गडा गेले होते, प्रत्येक पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये फिरतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।